पायाभूत सुविधांच्या सूत्रबद्ध विकासासाठी केंद्र सरकारनं आखलेला गतिशक्ती कार्यक्रम आणि विविध कल्याणकारी योजना या विषयावर आधारित मल्टीमीडिया चित्रांचं प्रदर्शन जालना इथे रेल्वे स्थानकावर भरवण्यात आलं आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरोच्या औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालयानं दक्षिण मध्य रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यानं केंद्र सरकारला 8 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हे प्रदर्शन भरवलं आहे. जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी काल या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत 40 लाभार्थ्यांना कर्जवाटपही करण्यात आलं. हे चित्र प्रदर्शन येत्या 21 तारखेपर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सर्वसामान्य जनतेसाठी खुलं असणार आहे.